लॉगिन करा मुंबई तक डॉट इन वर। बिग बॉसच्या घरात सध्या निराळच राजकारण सुरू आहे। काल दादूस आणि अक्षयमध्ये झालेल्या टास्कमध्ये दादूसने अक्षयने केलेली रेसिपी निमूटपणे खाऊन खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन घडवलं। मात्र या टास्कमध्ये विजेता कोण होणार हे महिला सदस्यांनी एकमताने ठरवायचं असतं। मात्र मीरा जगन्नाथनं दादूसने खिलाडू वृत्ती दाखवली असली तरी खरा विजेता अक्षयच आहे अशी बाजू धरून ठेवत आपलं राजकारण सुरूच ठेवलं। यावरून महिला सदस्यात वाद झाले आणि दादूसला सोडून अक्षय विजेता असं महिला सदस्यांनी ठरवलं। पण दादूसने यावर आक्षेप घेतल्याने घरात वादाला नवीन सुरुवात झाली। दादूसला न जिंकवता अक्षयला विजयी करण्यावरून घरात रणकंदन माजलं आणि महिला सदस्यांचा हा निर्णय चुकीचा आहे असं घरच्यांचं म्हणणं पडलं। यानंतर राजकारण करणाऱ्या मीरानं आपला निर्णय बदलत दादूसच्या पारड्यात आपलं मत टाकलं आणि पलटी मारली आणि टास्कची वाट लागत ना अक्षयला गुण मिळाला ना दादूसना। चिवताई चिवताई दार उघड या टास्कमध्ये पुढची लढत रंगली ती उत्कर्ष आणि विकासमध्ये। दोघांना महिला वेश परिधान करून डान्स करायचा होता। याचा अँकर होता दादूस। उत्कर्ष आणि विकासने जोरदार डान्स करत महिला सदस्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला। मात्र महिला सदस्यांनी उत्कर्षलाच आपला विजेता केलं। दोन गुण मिळाल्याने उत्कर्ष विजेता ठरला आणि त्याने मिळवलेल्या विशेष पॉवरने मीराला आपलं सहविजेता त्याने घोषित केलं। आता मीरा आणि उत्कर्ष यांच्यात बिग बॉस सीझन 3 पहिल्या कॅप्टन्सीसाठी लढत रंगली आहे, ज्यात एक चौकोनी बॉक्स आहे ज्यावर एका बाजूला उत्कर्ष आणि एका बाजूला मीराचं चित्र आहे। मीराच्या आणि उत्कर्षसाठी मदतीला दोन समर्थक आहेत, ज्यांनी एका मॅटवर चौकोनी बॉक्स ठेवायचा असून त्यावर आपल्या पार्टनरचा फोटो वरती ठेवणं गरजेचं आहे, ज्यासाठी सध्या जोरदार टक्कर सुरू आहे। आता पाहायचं की घरातला पहिला कॅप्टन कोण ठरेल, उत्कर्ष की मीरा। लॉग इन करा मुंबई तक डॉट इन वर।